पण असं त्या प्रोसेसमध्ये, अख्ख्या रायटिंगच्या प्रोसेसमध्ये तुमचं इंडिव्हिज्युअली असे एक कुठली गोष्ट आहे विच यू एन्जॉय द मोस्ट, यू लुक फॉरवर्ड टू दॅट पार्ट ऑफ रायटिंग, आणि द वन थिंग विच यू ऍब्सोल्युटली हेट द मोस्ट, की नको म्हणजे मला हे नको मला आता, हे मला करायला सगळ्यात जास्त कंटाळ येतो किंवा आवडत नाही, अशी कुठली आहे तुमच्या प्रत्येकाच्या प्रोसेस मधला एक एक चंक? उपया सॉरी उपया नाही उपेंद्र. टेक घ्यायला खूप आवडतो. जेव्हा कधी मिळतो सर, कधी टेक घ्यायला आवडतो. मिळतो. नाही, माझी आवडती स्टेज ही आउटलाइनिंग आहे. कारण म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण ज्याला स्टेप आउटलाईन म्हणतो, ज्या आपण सीन ब्रेकडाऊन करतो आणि एक सीन एक 4-5 ओळीमध्ये संक्षिप्त रूपात लिहितो आणि अख्खा चित्रपट आपण तसा तयार करतो आणि त्याच्यानंतर स्ट्रक्चर हलतं, तर माझी सगळ्यात आवडती स्टेज ती आहे. कारण तुम्ही ऍक्च्युली ते सगळं मूव्ह अराउंड करू शकता आणि अख्ख्या चित्रपटाचं एक रूप तुमच्या समोर दिसतं. अख्ख्या चित्रपटाचा एक सांगाडा एक काही पानांमध्ये, तुम्हाला 100 पानं लिहायची गरज नसतात, तुम्हाला 15 पानांमध्ये पण अख्ख्या चित्रपटाचा सांगाडा येतो. ज्याच्यात ऑब्व्हियसली लोक आउटलाईन, मी आउटलाईनिंग करतो पण इंडेक्स कार्ड पण बरीच लोक वापरतात, विच इज अ न्यू टूल, आपल्याकडे पण सुरुवात झाली. ज्याने ऍक्च्युली तुम्ही छोट्याशा व्हिजिटिंग कार्ड टाईपच्या एका कार्डावरती एक सीन, एक कार्ड एक सीन असं लिहून ते तुम्ही ऍक्च्युअली पसरू शकता. तुमचं टेबल असेल तुमच्याकडे टेबलावरती किंवा बेडवरती, आणि तुम्ही ऍक्च्युअली फिजिकली ती कार्ड हलवून हा सीन इथे करूया, नाही मग आता इथे फिट होत नाही, मग हा सीन एंड करूया, आणि अख्खं स्ट्रक्चर तुम्ही बदलू शकता. माझ्या मते त्यांनी एक, तुम्ही तुमच्या चित्रपटाकडे एक अतिशय वेगळ्या दृष्टिकोनातून बघू शकता. अचानक तुम्हाला एक वेगळीच दृष्टी सापडते की अरे आपण हे हा पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलाच नव्हता, आणि त्याच्यात मला फार जास्त मजा येते. आणि हेट म्हणायचं तर एक आळस असतो जेव्हा तुम्ही फायनली प्रूफ रिडिंग करता की अरे कुठे काही चुकलं नाहीये ना, ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स वगैरे नाहीये ना, याच्यासाठी तुम्हाला जे अख्खी परत सगळा डायलॉग ड्राफ्ट झाल्यानंतर तुम्ही एक शेवटची नजर फिरवता केवळ तेवढ्यासाठी, आणि तेव्हा अगदी अक्षरशः जीवावर येतं की अरे आता हे परत वाचायचं, एवढे एवढे ड्राफ्ट लिहिल्यानंतर परत एकदा ते वाचायचं आहे. आणि अवघड स्टेज ही माझ्या मते स्टोरी ब्रेकिंगची असते. कारण आयडिया खूप पटापट सुचतात, एकदा त्याला कथारूप आलं की तुम्ही त्याच्या त्याच्यानंतर आउटलाइनिंग किंवा स्क्रीन प्ले मोडवरती जाता, नंतर डायलॉग वरती जाता. पण आय गेस आयडिया टू स्टोरी ही जी फेज आहे, ते पर्सनली मला ती अतिशय डिफिकल्ट वाटते. कारण आयडिया तर अशा सुचतात पण त्या आयडियाचं करायचं काय, त्याची सुरुवात काय असेल, त्याचा मध्य काय असेल, त्याचा शेवट काय असेल, कसं घडणार आहे ते, हे सापडायला खूप वेळ जातो आणि अक्षरशः माथेफोड करावी लागते. त्याच्यानंतरच कुठेतरी एक काहीतरी ते आकार यावा लागतो. सो ती माझ्यासाठी सगळ्यात अवघड असते. अजून मला गणेश धर्मगिरी तुम्हाला याच्या, मी याची बाईच्या थोडस प्रोसेस बद्दल एक सांगतो की अमुक स्पेसिफिक कंटाळा किंवा असं नाही, कारण मला बेसिकली मी काही खूप फिल्म लिहिलेले नाही, तीन चार फिल्म लिहिलेले आहेत, त्याच्यामुळे मी काही अजून कंटाळाच्या स्टेजला पोहोचलेलो नाही. मला मजा येते जे काय करतो ते करायला, पण त्याच्यामध्ये काही वेळा पुन्हा लिहिणं हा जो हे असतो की तुम्ही बेसिकली लिहिलेलं आहे आणि मग त्याच्यावरती ते तुम्हाला पुन्हा लिहायला लागतं, याला काही वेळा ते टीडीएस होऊ शकतं. म्हणजे भाईच्या वेळेस असं झालं होतं की मुळात आम्ही तो पूर्ण बसून अख्खा स्क्रीन प्ले चा ड्राफ्ट पण लिहिला, ते आमच्या दृष्टीने जे काय करायचं होतं रिव्हिजन वगैरे ह्या सगळ्या केल्या, आणि त्याच्यानंतर त्याच्यात संवादाचा भाग आला, आणि मग बाबा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाल्यानंतर त्यांनी जे लिहिलं होतं ते त्यांचं असं होतं की त्यांनी त्यांना ज्या ठिकाणी त्यांनी काही सीन्स होते त्याच्यावरती त्यांनी ते सोडून दिले, करणं त्यांना असं वाटत होतं की हे ठीक आहे, किंवा त्यांना असं वाटत होतं की ह्याच्यामध्ये मला याच्यापेक्षा अमुक पद्धतीचं लिहायचंय, त्यामुळे काही वेळा ते बदलायचे, वेगळ्या पद्धतीने लिहायचे, काही वेळा त्यांनी काही सीन्स नव्याने लिहिले, असं त्यांनी थोडस त्याच्यामध्ये मागे पुढे केलं. आणि मग त्याच्यानंतर माझ्याकडे एक तो ड्राफ्ट होता, एक बाबांचा ड्राफ्ट होता, आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा ते हे करून त्याच्यावर वर्क करणं वगैरे, असा जो जेव्हा ते टेक्निकल होत जातं ना तेव्हा मग त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा ते टीडीएस व्हायला लागतं. अर्थात ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग भाग हा होता की त्यांचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह होता, मग त्याच्यामुळे तो ऍड झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय एक चेंजेस होत होते, हा एक त्याच्यामध्ये पुन्हा मोगळा वेगळा इंटरेस्टिंग भाग आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही एकदा लिहिलेलं परत परत लिहिणं हा काही वेळा डिटेल्स भाग होऊ शकतो. राईट राईट. धर्मकीर्ती तू काय बोलणार आहेस? हा तुझ्या. सो मला मला असं वाटतं की तू विचारलंस की सगळ्यात आवडता भाग कुठला आहे, मला असं वाटतं की
जे मला लेखक असण्याचं प्रिव्हिलेज वाटतं ते म्हणजे तुम्ही नवीन पात्र जन्माला घालू शकता आणि मला ती प्रोसेस कुठल्याही स्टोरीमध्ये सगळ्यात जास्त फॅसिनेटिंग वाटते की तुम्ही ऑब्झर्व केलेलं इमॅजिन केलेलं किंवा आजूबाजूला पाहिलेलं वाचलेलं अशा कुठल्या तरी संयोगातनं तुमचं एक तुमचं स्वतःचं काहीतरी बाळ तयार होतं एक कॅरेक्टर तयार होतं त्याला त्याचा त्याचा एक स्वभाव मिळतो त्याला त्याच्या त्याच्या गमती जमती तयार होतात तर ते ऍक्च्युली त्याचं शेपिंग अप करणं ना इज अ फॅसिनेटिंग थिंग आणि मला असं वाटतं की मग त्याला त्या स्टोरीत ते जेव्हा त्या स्टोरीत जातं किंवा त्या स्टोरीत जेव्हा ते सुरू होतं तेव्हा ते जसं वागतं ज्या गोष्टी करतं त्या एका पण नंतर आपल्या पण हातात राहत नाही तर मला ते फार जास्त फॅसिनेटिंग वाटतं रायटर म्हणून की ते एका पण नंतर तुम्हाला डिक्टेट करायला लागतं की मी काय करणार आहे मी कसा वागणार आहे तर जसं रेबेल पोरग असतं ना घरातलं की आई बाबा तुम्ही मला सांगू नका मी काय करायचं तशा स्पेसमध्ये ते कॅरेक्टर बऱ्याच वेळेला जातं तर ते मला फार फॅसिनेटिंग वाटतं आणि दुसरं असं की जे तुम्हाला आयुष्यात होता येत नाही किंवा जसं आपण म्हणतो ना की तुमची एक मॉरॅलिटी असते तुमचे एक व्हॅल्यू सिस्टीम असते त्याला तोडणारी त्याला कॉन्ट्रॅडिक्ट करणारी त्याला पार त्याचा सुफडा साफ करणारी कॅरेक्टर्स जेव्हा तुम्हाला लिहायला मिळतात तेव्हा मला असं वाटतं फार मजा येते म्हणजे मी फास्टर फेणेमध्ये आप्पा हे जे कॅरेक्टर लिहिलं होतं गिरीशचं की तो एक्झॅक्टली मी आतापर्यंत जे काही जगलोय किंवा काम केलंय किंवा बघितलंय त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट तो होता त्याचं म्हणणंच असं होतं की एजंटच देश चालवतात आणि अमुक आणि तमुक तर मग मी अशा वेळेला ऍक्च्युली एजंट्सना जाऊन भेटलो आणि त्यांची जी होती इतकी वेगळी आणि विचित्र होती की मला असं वाटलं की हे मी म्हणजे हे मी कधीच नाही हे कधीच माझ्या फिलॉसॉफीचा भाग होऊ शकत नाही पण ही फिलॉसॉफी मला रायटर म्हणून मांडायला फार मजा येईल तर आय थिंक ते कॅरेक्टर क्रिएशन हा त्यातला फार कमाल भाग आहे आणि सगळ्यात स्केरी किंवा घाबरवणारा भाग असा आहे की जेव्हा स्क्रिप्ट फायनल होतं आपण स्क्रिप्टवर फायनल ड्राफ्ट असं लिहितो आणि मग एक फोन येतो बरं ऐक ना याच्यात जरा अमुक मग आपण फायनल ड्राफ्ट 2.0 लिहितो मग फायनल ड्राफ्ट 3.0 लिहितो असं आपण 8-10 काढत राहतो आणि सेटवर जेव्हा फिल्म जाते तेव्हा फोन येतो बरं एक ना व्हॉट इफ या कॅरेक्टरने जर इथे असं असं केलं तर काय होईल तर तिथे तुमचा धीर खचतो तर मला असं होतं की जिथे ऍक्च्युली जिथे तुम्ही एका वाक्यात झाली की ओके हे हा फायनल ड्राफ्ट आहे याच्यावर आपण आता शूट करतोय तर त्याच्यानंतर जे चेंजेस होतात ते जरा पोटात गोळा आणणारे असतात कारण तुम्ही एवढी महिने त्याच्यावर काम केलेलं असतं पण अगेन मी म्हटलं तसं इट्स अ कोलॅबरेटिव्ह प्रोसेस तुम्ही तिथे जाऊन ते करणं किंवा त्याच्यावर वाद घालणं आणि डिरेक्टर बरोबर कोलॅबरेट करून करणं हा भाग राहतो पण आय थिंक क्रिएटिंग अ कॅरेक्टर इज व्हॉट फॅसिनेट्स मी असं म्हणा त्याच्यावरनच अभिजित मला तुला एक विचारायचं होतं की फिक्शन लिहिताना मी असं खूप लोकांकडनं ऐकलंय की आम्ही कॅरेक्टर्स तयार करतो अँड देन वी लेट देम गो आणि मग ते ठरवतील तशी ती स्क्रिप्ट होईल तर हा जो हे जे लेटिंग गो आहे ह्याच्यात काही या प्रोसेस मध्ये किंवा या ह्याच्यामध्ये इज देअर एनी लाईक ह्याच्यात किती कंट्रोल तुझा आहे किती कंट्रोल नाहीये व्हॉट इज इट ऑल अबाउट इट्स बोथ वेज कळलं चिकन अँड एग आहे सो बऱ्याच वेळेला म्हणजे जसं तुम्ही सगळे सांगत होता तुमचा फेवरेट सो माय फेवरेट पार्ट ऑफ स्क्रिप्ट रायटिंग इज सीन डिझाईन सिक्वेन्स डिझाईन जे असतं ते सो वेलकम कम टू इट आपण एक कॅरेक्टर क्रिएट करतो आणि नंतर ते कॅरेक्टर त्याच्या स्वतःच्या चॉईसच्या हिशोबाने ते पुढे जात जातं आणि आपल्याला त्याची दिशा दाखवत जातं हे प्युरिस्ट लेवलला किंवा एकदम टेक्निकली शास्त्रशुद्ध पद्धतीने असं असलं पाहिजे पण बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला एक इंटरेस्टिंग सिच्युएशन मिळते ओके आपण त्या सिच्युएशनमध्ये त्या कॅरेक्टरला घालतो आणि मग बघतो आपण की हे कॅरेक्टर कसं बिहेव्ह करेल या सिच्युएशनमध्ये आणि मग अच्छा असं केलं तर इंटरेस्टिंग होऊ शकेल so then we go back and sometimes we have to change the character jasa like in kashinath also me ek sequence imagine kerela ki dr sriram lagu is outside the theater ani kashinath bagto tikade ki tacha kade thoda sa audience yayla lagla ani kashinath being such a jealous and a very insecure guy tala avadat nahi ki audience ni tacha kade jana ani mai kade na yena so tikade fakt just so gaadi firavto bajula fakt cigarette pit ubha rahto ani मग सगळा पूर्ण घोळका तो त्यांच्याकडे खेचून घेतो सो हे सो आय हॅड इमॅजिन दिस काइंड ऑफ अ सिच्युएशन की असं झालं तर कसं होईल वेदर काशीनाथ घाणेकरांनी खरंच असं केलंय का असा नव्हता केला पण करण्याची योग्यता त्या करू शकायचे का ते म्हणजे वॉज इट इन हिज कॅरेक्टर ऑफकोर्स इट वॉज इन हिज कॅरेक्टर पण मग ते स्मूथ वाटायला ह्या हा सीन स्मूथ वाटायला मला थोडं पाठी जायला लागलं आणि मला त्याचा फादरचा ट्रॅक क्रिएट करायला लागला की वेअर द फादर इज डज नॉट अप्रिशिएट हिम आणि म्हणून त्याला तो जो ऑडियन्सची जी भूक आहे ना त्याची म्हणजे ती जी अप्लॉजची कारण त्याला ते व्हॅलिडेशन मिळत नाही आपल्या मुलांकडे म्हणून तो व्हॅलिडेशन ते ऑडियन्सकडनं सीक करायला लागतो सो हे थोडंसं जाऊन मला रिइंजिनियर करायला लागलं ते केलं कॅरेक्टर बदललं त्याच्यामुळे हा सिक्वेन्स तुम्हाला खूप ऑर्गॅनिक
वाटतो. सो इट इज बोथ वेज सुरू की द कॅरेक्टर ऑल्सो गिव्ह यू द सिच्युएशन बट समटाइम्स द सिच्युएशन कॅन ऑल्सो गिव्ह यू इंटरेस्टिंग पॉसिबिलिटीज इन द कॅरेक्टर. राईट. आणि अजून एक, आता माझं शिक्षण जे आहे ते माझं शिक्षण एडिटरचं आहे, तर फिल्म एडिटर हे मी शिकलोय. तर आपण असं म्हणतो की फिल्म इज रिटन फॉर द सेकंड टाइम ऑन द एडिट टेबल इन मेनी केसेस. तर ऍज अ रायटर तुम्ही एक तुमचा सेल्फ एडिट ची एक प्रोसेस करता का, किंवा तुम्हाला नंतर त्या एडिट प्रोसेसमध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह करून घेता का, किंवा तुम्हाला व्हायला आवडतं, आर यू डिटॅच युअर सेल्फ वन्स यू रिटन? सी, सर्वात पहिले यू आर नॉट सपोज टू बी इन द एडिट. If you're looking at the whole supply chain of the film, idea, pre-prod, direction, post-prod, as a writer, you're not supposed to be involved. So, tumhala jar koni bolat asel, he asel, tumhi swatala great naka samjhu. Just a second opinion asel, manun asel, tikade jasta jaun chhanpana karayacha nasto. Because what I've also heard from editors, ki jeva te edit karayla lagtat na, teva te script bagat nahi. Tu sang mala suru that it is right. You're not supposed to look at the script. You have to react not to the script, but you have to react to the footage that is in front of you. Correct. So a writer's job is not to be there in the a editor's job nahi hai interfere in the writing process. So a writer should not be involved in the editing process. So pratyek writer che individual process astat jyachat to self edit karto, whether that is through showing 4-5 people ki tula kay vatta, tula kay opinions ghena asel. Sometimes distancing asta ki 2 mahine tumhi distance hota मग येतात. सो देन इट इज बेटर टू एडिट. ऑर समटाइम्स इट इज जस्ट यु नो वर्किंग ऑन सम अदर स्क्रिप्ट अँड कमिंग बॅक टू इट. इट कॅन बी व्हेरियस थिंग. प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल प्रोसेस असते. इट इज इम्पॉर्टंट बट यु आर नॉट सपोज टू बी देअर एनिवेअर आफ्टर द फिल्म इज रिटन. धर्मगिरी, तू याच्याबद्दल प्रोसेस बद्दल काही म्हणाला नाही, तुझा म्यूट आहे. हा नाही, कारण तू खूप कोलॅबोरेटिव्ह पद्धतीने काम केलंस. म्हणजे अंटिलच्या वेळेला सगळे समवयस्कर, सगळे खूप आधीपासून एकत्र काम केलेले मित्र असा झोन होता. म्हणजे इट वॉज अ वॉटर टाईट, हा डिरेक्टर आहे, हा प्रोड्युसर आहे, हा रायटर आहे, इतकं सगळं असं सेग्रिगेटेड नव्हतं. हौशी आपण जसं नाटक करतो या स्पिरिटनी झालेली ती प्रकारची फिल्म होती. तर ते प्रोसेस ऍज अ प्रोसेस म्हणून खूपच कोलॅबोरेटिव्ह असणार, खूपच वेगळी असणार. राईट राईट. हो, म्हणजे जर तू नंतर एडिटच्या बद्दल जे म्हणलास त्याच्यात मला आता जे इमिजिएटली आठवत आहे तर मला त्यातलं ऍब्सोल्युटली काही कळत नाही एडिटच्या बद्दल. त्यामुळे आणि न करताना सुद्धा मत व्यक्त करणे एक आगाऊ पण केलेलं आहे आणि ते मी खूप रिग्रेट करतो. आता जे अभिषेक म्हणला की ऍब्सोल्युटली तुम्ही, अभिजित म्हणला की ऍब्सोल्युटली तुम्ही ते नाही केलं पाहिजे आणि तेच मी केलेलं आहे. म्हणजे आणि त्यातही खूप मला असं मनस्ताप झालाय की मला काही नसताना मी असे काय हे टाकले आणि मग फारच हे झालं, विचित्र झालं ते सगळं. त्यामुळे ते तर करूच नाही. मला एडिट विषयी खरंच ऍब्सोल्युटली काही कळत नाही. आणि ऍब्सोल्युटली तू म्हटलास तसं की ते परत ती लिहिली जाते फिल्म आणि त्याचा त्या स्क्रिप्टशी काही संबंध नसतो, ती पूर्ण वेगळी दिसत असते तेव्हा. आणि मग आता ती जी नवीन आपण जी फिल्म ऐकतो आहोत ती आपल्याला चांगली वाटते की नाही हे पण आपण बोलू शकतो आपल्या, म्हणजे की छान झाली, वाईट आहे, व्हॉट एव्हर जे काय आहे ते, किंवा तुझा काय विचार झाला ते करत वगैरे वगैरे अशा पद्धतीने बोलू शकतो. पण ऍब्सोल्युटली म्हणजे अगदीच अग्रीड आहे त्या ह्याच्यामध्ये. काल आपण बोलताना मौनराग नावाच्या फिल्म विषयी तू विषय काढलास, तर मौनराग ही वैभव हा लेखक लिहित सुद्धा होता आणि तो एडिट टेबलवर सुद्धा होता. नाही, त्यांनीच ती फिल्म डिरेक्ट पण केली. तर ती पूर्ण म्हणजे अख्खीच्या अख्खी त्यांनी बदललेली आहे फिल्म. त्याचा अख्खा नरेटिव्ह, त्याचा टाइमचा एकानंतर ज्या गोष्टी एकानंतर दुसरं जे काही घडत जातं ते पूर्ण बदललेलं आहे. त्याचं सगळं स्ट्रक्चर, त्याचं टाइम स्ट्रक्चर बदललेलं आहे, ते अख्खंच बदललेलं आहे. सो म्हणजे आणि ती आता पूर्ण वेगळी फिल्म आहे. म्हणजे आपण कुठली फिल्म बघतो आहोत असा प्रश्न पडतो अशा पद्धतीची फिल्म आहे. सो आता त्यातनं काय शिकण्यासारखं आहे हेच आपण बघू शकतो आणि ती नाही तसंच मी करतो. आणि कोलॅबोरेशन, हा अश्लील उद्योगच्या बद्दल असं झालं की मी एकतर आम्ही खूप एकत्र काम केलंय आणि खूपच जवळनं ते सगळेच सगळ्यांना ओळखतात वगैरे.
आणि पण नेमका जेव्हा शूट होतो तेव्हा मी भारतातच नव्हतो, मी परदेशी शिकायला गेलो होतो, त्यामुळे मी त्या शूटच्या ठिकाणी ऍब्सोल्युटली नव्हतो. सो असं ते जे ऍबसेंट एंटिटी जशी असते तसं ते काहीतरी होतं. आणि त्याचे चांगले गोष्टी आहेत, वाईट गोष्टी आहेत, दोन्ही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल. पण पण आय थिंक म्हणजे जरी आपण खूप काम केलेलं असलं, किती ते कोलॅबरेटिव्ह असलं, तरी नवीन टेक्स्टला आपण ज्या पद्धतीने भिडतो तेव्हा जे सगळे प्रश्न येतात त्याच्याबद्दल की हे आता वर्क कसं करायचं, हाच एक फायनल पॉइंट असतो की हे हाऊ डू वी मेक दिस वर्क, हाच एक फायनल पॉइंट असतो. आणि तिथे जे त्यावेळेला जे घडतं ते ऍक्च्युली पर्सन्सच्या हातात नाहीये, म्हणजे इंडिव्हिज्युअल्सच्या हातात नाहीये ते जे काय घडतं ते. मी मिस्टिफाय करत नाहीये ती प्रोसेस. मला असं वाटत कारण हा त्याच्या आधीचा सुद्धा तू म्हणत होतास ना की एन्जॉय पण काय करतो आणि पण हेट काय करतो, तर मला असं वाटतं की मोस्ट ऑफ द टाइम्स आपण आपणच नसतो. म्हणजे व्हॉट वी गो थ्रू समथिंग विच इज म्हणजे ऑलरेडी आपल्या हातातनं सुटलेल्या आहेत त्या गोष्टी. म्हणजे आपण भाषेमध्ये विचार करतो पण भाषा अजिबातच आपल्या हातात नसते, आपल्या भाषेत जन्म झालेला असतो. म्हणजे आपण जन्माला यायच्याही आधी भाषा एक्झिस्ट करत असते आणि आपण त्याच्यातच बोलत राहतो. सो देर इज अ म्हणजे देर इज अ सर्टन काइंड ऑफ थिंकिंग मध्ये म्हण किंवा एखादी प्रोसेस एन्जॉय करण्यामध्ये म्हण किंवा एखाद्या गोष्टीवर विचार करण्यामध्ये एक इनहेरंट स्प्लिट आहे की जो की जो त्यातला काही भाग तुम्ही स्वतःला ऍट्रिब्यूट करू शकता, पण तो मोस्ट जो भाग आहे तो ऍट्रिब्यूट करू शकता तो सुद्धा म्हणजे तो स्वतःशी म्हणजे तो स्वतःच्या हातात आहे. म्हणजे ज्याला आपण सब्जेक्ट असं म्हणू शकतो सायको अनालिसिसच्या भाषेमध्ये की जो की ज्याला आपण काहीतरी दिशा देऊ शकतो, ज्याचं कशात तरी रूपांतर होऊ शकतं असं काहीतरी असतं. पण हे जे मोस्टली जे एन्जॉयमेंट होतं ते सगळ्यांना जे एन्जॉय होतं तेच मला पण एन्जॉय होतं, कारण की ह्याला एन्जॉयमेंट म्हणतात असं एक ठरलेलं आहे. त्यामुळे ते झालं तर मग मी एन्जॉय करत आहे आणि म्हणून मग मी एन्जॉय करतोय असं एक तयार होतं. किंवा ह्याला हेट्रेड म्हणतात, पण म्हणजे अगदी टू टू टेक इट टू व्हेरी म्हणजे प्रेझेंट टेन्स, ती हेट आणि एन्जॉयमेंटची प्रोसेस एकमेकांपासून वेगळीच नाहीये, ते एकच आहे. म्हणजे तुम्ही सगळ्यात जास्त एन्जॉय त्याच गोष्टी करता ज्या तुम्हाला अजिबात आवडत नाहीत, आणि सगळ्यात जास्ती म्हणजे तुम्हाला वाईस वर्षा म्हणजे उलट पण ते तसंच अप्लाय होत. सुरुद, मला असं वाटतं ना की हा फिल्म मेकिंग मध्ये नेहमीच लेखक हा डिरेक्टरच्या नंतर येतो. त्याच्यामुळे आपण असं जरी म्हटलं की अमुक एक आम्हाला कल्पना सुचली आणि मग आम्ही पात्रांवर सोडली आणि मग पात्रांनी काय काहीही ती केलं पात्रांनी पुढे, तरी सुद्धा ती किती करू शकतील याला लिमिट आहे. कारण पुन्हा तुमचं ते एकट्याचं काम नाही, कोलॅबरेटिव्ह एफर्टचा जो मुद्दा आता आला तर तो कोलॅबरेटिव्ह एफर्ट असल्यामुळे त्याचा एक स्ट्रक्चर आधी डिफाईन झालेला असेल म्हणा, किंवा त्याची कल्पना की ती कशा पद्धतीने गोष्ट जाईल ही दोघा तिघांनी मिळून डिस्कस करून ठरवलेली असेल म्हणा, की असं बरंच त्याच्यामध्ये असतं. वेरॅज तुम्ही जेव्हा लेखक म्हणून तुम्ही जेव्हा इंडिव्हिज्युअली साहित्याच्या लेवलवर लिटरेचरच्या लेवलवर जेव्हा लिहिता तेव्हा त्याचं ते तुम्हाला तेव्हा तिथे खरंच असं शक्य असतं, जसं तू म्हणालास की तुम्ही अमुक एक पात्र केली आणि ते सोडून दिलं आणि मग ते काही करतील पुढे, असं साहित्याच्या लेवलवरती शक्य. आणि ते मी माझं नेहमीच ते होतं की ते काही काही होतं पुढे पात्रांचं, पण ते तुम्ही जेव्हा याच्यामध्ये करता फिल्म मध्ये करता तेव्हा फिल्म मध्ये डिरेक्टरचा पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा त्याच्यामधून काय फिल्म मध्ये सांगायचं ह्या काही गोष्टी असतात की ज्या तुम्ही लेखक म्हणून तुम्हाला तुम्ही कितपत म्हणजे तुम्ही जर लेखक आणि दिग्दर्शक जसा अभिजित होता तसा किंवा जसा उपेंद्र तसं जर असेल तर तेव्हा तुमचं तुम्ही एकत्र बघत असता त्या याच्या प्रोजेक्टकडे आणि तुम्हीच त्याच्या पूर्ण कंट्रोलमध्ये असता. पण जेव्हा तुम्ही नुसते लेखक असता तेव्हा तुम्ही ते कितपत प्रोजेक्ट कंट्रोल करू शकता ह्याच्यावरती पण रिस्ट्रिक्शन असू शकतो. बरोबर, करेक्ट आहे. हा उपेंद्र, हा ते तू जो एडिटचा मुद्दा म्हणलास तर मला अभिजित म्हणतोय ते अतिशय जास्त पडतंय. ऑब्व्हियसली हे पण डिपेंड होतं की तुमचं आणि दिग्दर्शकाचं काय इक्वेशन आहे याच्याबद्दल, याच्यावर खूप डिपेंड करतात या गोष्टी की तो तुम्हाला किती इन्व्हॉल्व करू बघतोय. पण माझ्यासाठी जर तुम्ही फक्त रायटर असाल तर चित्रपट मेकिंग ही एक असेंब्ली लाईन आहे आणि ज्याच्या सुरुवातीला तुम्ही येता आणि आयडियली तुम्ही तुमचं काम करून सोडून दिलं पाहिजे ज्याच्यावर बाकीचे अनेक लोक येऊन त्यांचे त्यांचे संस्कार करणार आणि त्या सगळ्याला तुम्ही कंट्रोल नाही करू शकत आणि नाही केलं पाहिजे कारण तो तुमचा जॉबच नाही.
त्यामुळे इव्हन मला समजा दिग्दर्शकाने सेटवरती बोलवलं तर मी जातो. ऑनेस्टली मला फार आवडत नाही काही दिवस, कारण सेटवरती काही काम नसेल तर मला बोर होतं अतिशय. आणि जर तिकडे जाऊन मला जर हे काम देण्यात आलं की अच्छा तू लेखक आहेस, तू जरा ऍक्टरला जाऊन कॅरेक्टर समजव, तर माझं असं म्हणणं एक मिनिट मी लिहिलंय, मी दिग्दर्शकाबरोबर चर्चा केलंय, आता दिग्दर्शकाचं काम आहे ते की ऍक्टरबरोबर चर्चा करून जर मी ते करणार असेल तर मला त्याचं पण एक वेगळं क्रेडिट दे, त्याचे वेगळे पैसे दे, कारण ऑनेस्टली ते दिग्दर्शकाचं काम. त्यानंतर इव्हन एडिट मध्ये गेल्यावर सुद्धा ऑब्व्हियसली दिग्दर्शकांनी बोलवलं तर जायचं, त्यांनी जर फीडबॅक मागितला तर द्यायचा. कारण बरेचदा असं होतं की रायटर म्हणून तुमचं काम, तुम्हाला जे पाहिजे, तुमचं जे एक विजन आहे त्याच्याहून नॉर्मली हे दूरच जात असतं, आणि तुम्हाला नेहमी असं वाटत असतं की अरे असं नव्हतं रे, हे असं नव्हतं, आणि मग तुम्हालाच त्याचा त्रास होतो. जर त्या त्रासातून वाचायचं असेल तर काहीच खरं नये बोलवल्याशिवाय. आणि मग शेवटी एकच त्रास होतो जेव्हा तुम्ही शेवटची फिल्म बघता. मला एक उपेंद्र अभिजित धर्मकीर्ती आणि गणेश म्हणले त्यातले काही काही मुद्दे माझ्या बाबतीत झालेले आहेत. म्हणजे मला एडिटिंगच्या बाबतीमध्ये असं होतं की माझ्या प्रोसेसमध्ये आम्ही समीर बरोबर मी 4 सिनेमे केले, तर बऱ्याच वेळेला असं व्हायचं की याचं एडिटिंग जे कोण करणार आहे तर ती व्यक्ती त्याच्या ड्राफ्टच्या रिडिंगला असायची, आणि एडिटर त्या रिडिंगला असल्यामुळे ना तो काहीतरी फार इंटरेस्टिंग सजेशन त्याच्यात इन करायचा, ज्यामध्ये असं व्हायचं की ओके ह्या पर्स्पेक्टिव्हने हे केलं तर हे लिखाणातच आणखीन चांगलं होऊ शकेल, तर ती एक मुभा त्या स्क्रिप्टला आधी मिळायची. आणि दुसरं एक इंटरेस्टिंग आमच्या डोक्यात राहतं जेव्हा डबल सीटच्या आम्ही केलं होतं की समीर म्हणला होता की आपण फिमेल एडिटर बघूया या फिल्मसाठी, कारण आपण दोघंही त्या हिरोच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, कारण आपण दोघंही मध्यम वर्गातले आहोत, आपल्याला दोघांनी घरं घ्यायची आहेत, आपण त्याचा जर्नी फॉलो करतो हे सगळं, पण एक फिमेल एडिटर असेल ना तर आय गेस ती काहीतरी इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह फिल्म मध्ये आणेल. तर ती चारुश्री रॉय त्याच्यात आल्यामुळे ना तिने काहीतरी इंटरेस्टिंग मॅजिक आणलं त्याच्यामध्ये, जे कदाचित मेल एडिटर असता तर येऊ शकलं नसतं. तर मला असं वाटतं की असे पण इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट आहेत जे करायला मिळाले किंवा मिळतात. आणि जसं उपेंद्र आणि अभिजित म्हटलं तसं की तुम्ही जसं तुम्ही रायटिंगला प्रायव्हसी एक्सपेक्ट करता तशी एडिटरला प्रायव्हसी देणं हाच त्याचा नियम आहे. कारण आपल्या इथे असं तुम्ही बघितलं की लोक एवढी उतावीळ असतात की स्टुडिओत गेले की अरे जरा तो सीन दाखव रे, हा एक नॉर्म झालाय लोकांचा, तर त्याची सँक्टिटी, त्याची प्रायव्हसी आपण कधीच रिस्पेक्ट नाही करत. सो मधनं कुठेतरी टाइमलाईन मधनं हा सीन काढून दाखव, हे इतकं रुटीन प्रॅक्टिस आहे ना, तर ती ऍक्च्युली मला असं वाटतं फार धोकादायक आणि त्रासदायक पण आहे. कारण जसं हा ते मी विचारायचं कारण हेच की एडिटर यांना खूप वाटतं की तुम्ही आम्हाला जरा ड्राफ्ट स्टेजला आणा किंवा आम्हाला जरा रायटिंग स्टेजला आणा, तर हे उलट वाटतं का? नाही, याचं कारण मला असं वाटतं ना की आपण फार पटकन जजमेंटल पण होतो आपल्या कामाबाबतीत. म्हणजे आपल्याला फार पटकन वाटतं की हे सगळं चुकलंच आहे, वेरस ते 10% पण नसतं जे फायनल येणार आहे त्याच्या, तर ते ना 10-90% होऊन द्यायला पाहिजे, तेवढी प्रोसेस त्याला द्यायला पाहिजे ऍज अ रायटर म्हणून पण. आणि ती दिली तर त्याची काहीतरी मजा तयार होईल. ती बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही ते अर्धं शिजायच्या आतच ते बघून घेता, कुकरचं झाकण तुम्ही आधीच उघडता, तर तो तुम्हाला आज कच्चाच मिळणार आहे भात फायनली. तर मला असं वाटतं की ते पेशन्स रायटरनी पण ठेवले पाहिजे आणि ती प्रायव्हसी द्यायला पाहिजे, तर त्याला मजा येईल. आणि रायटिंगच्या स्टेजला जर शेवटी त्याला कुठे एडिटरला इन्वॉल्व करता आलं इन टर्म्स ऑफ पेस ऑफ द फिल्म किंवा इन टर्म्स ऑफ क्राफ्ट ऑफ द फिल्म, तर त्यातनं काहीतरी व्हॅल्युएबल सजेशन्स मिळतात असा माझा अनुभव आहे, जे इव्हेंच्युअली लेखनाला आणखीन शार्प आणि प्रिसाइज बनवतात. एडिटिंगचं तू हे केलं असल्यामुळे तुझं काय मत आहे याच्याबद्दल? म्हणजे लेखक असावा इन्वॉल्व्ह का नसावा? नाही, नसावा. नाही, तुझं मत नसावा. माझं मत तुझं मत काय? माझं मत आहे की रायटर एडिटिंग मध्ये इन्वॉल्व्ह नसावा, पण एडिटर हा जरा आधीच्या स्टेजला आला तर तो कदाचित काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन करू शकेल. नक्कीच, असं मला वाटतं. नक्की करतो. तर मला पुढचा आय वॉन्ट टू मूव्ह टू अ एक नवीन, जो आता लॉकडाऊन मध्ये एक जी गोष्ट पीक वर आली आहे त्या गोष्टीबद्दल पण मला एक बोलायचं होतं. कारण आता आय थिंक OTTच्या राईज मुळे आय थिंक द एज ऑफ द रायटर्स माझ्या मते एक थोडस आलेलं आहे, जे कदाचित फिल्म मध्ये येऊ शकलं नाहीये. रायटर्स आर रनिंग द शो ऍज फार एज OTT इज कन्सर्न, असं माझं मत आहे. म्हणजे जेवढं चांगलं लिखाणाचं काम आता OTT वर होतंय ते कदाचित फिल्म झोन मध्ये होत नाहीये. हे हॉलिवूड मध्ये तर खूपच घडलंय. हॉलिवूड मध्ये आपण बघतोच की टेलिव्हिजन इज वे अहेड ऑफ सिनेमा राईट नाऊ, पण
पण अभिजित बिकॉज यू आर रायटिंग फॉर ऑल प्लॅटफॉर्म, म्हणजे तू आता ओटीटी करता पण खूप लिहितोयस, तर ऍज अ रायटर तुला हे कसं अप्रोच करतोस, तुला काही ह्याचा ऍडव्हान्टेज काय मिळतोय, तुला तुला ह्याचा काही डिसएडव्हान्टेज फेस होतोय का ऍज अ रायटर, तू या मीडियम कडे कुठल्या पद्धतीने बघतोयस? फायनान्शियल, हा हा, व्हेरी ऑनेस्ट, करेक्ट. बिकॉज काय आहे ना की एक ते मिथ आहे की वेब इज द रायटर्स मीडियम आणि हे ते आहे, म्हणजे ऑफकोर्स इट इज द रायटर इज द क्रिएटर आणि इट इज, कारण तुमच्याकडे ते बजेट्स नसतात त्याच्यामुळे तुम्हाला जे काय असतं ते तेवढी स्केल नाही मिळत, वॉट एव्हर बी द रिझन्स, आणि रायटर जास्त दिसतो इन द वेब मीडियम. बट माझं एक ऑब्झर्वेशन आहे आणि दिस इज स्ट्रिक्टली अ पर्सनल ऑब्झर्वेशन आणि हे हिंदीच्या बाबतीत जास्त आहे की अजूनही हिंदीचे जे आम्ही लोक काम करतोय, द वे द रायटर्स आर लुकिंग ऍट वेब इज नॉट विथ मच रिस्पेक्ट. ओके, ओके, दिस इज सरप्राइजिंग. ओके, या या या, वी आर लुकिंग ऍट इट थोडंसं, सी ऑफकोर्स देर बी एक्झाम्पल्स दिस वे, देर बी एक्झाम्पल्स दॅट वे, पण मी एक ऍव्हरेज विचारसरणी जी आहे ना ती सांगतोय, कदाचित विल बी अनकम्फर्टेबल, जस्ट पुट इट ऑन द टेबल, दे आर लुकिंग ऍट इट एज मोर ऑफ अ फायनान्शियल थिंग. शो आहे ना, बायबल बनवायचंय, बायबलला एवढे घेणार, त्याच्यानंतर एपिसोडिक ब्रेकडाऊनला एवढे घेणार, आणि त्याच्यानंतर वॉट एव्हर स्क्रीन रायटर्स रूमचं असेल मग हे एवढे घेणार, आणि मग सो यू आर फायनान्शियली सिक्युअर. अँड वाय यू वॉन्ट टू बी फायनान्शियली सिक्युअर, बिकॉज सो दॅट जेव्हा लॉकडाऊन हटेल, जेव्हा फिल्म्सचं चक्र परत चालू होईल, आय कॅन गो बॅक टू माय फर्स्ट लव विच इज फिल्म्स. ट्रस्ट मी, दिस इज द मेंटॅलिटी राईट नाउ. नाउ आता हे ही बरोबर आहे, काही चुकीची आहे त्याच्यात आपण नको जाऊया, कारण तो प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. फिल्म इज द फर्स्ट लव, आणि त्याचं कारण दोन आहे. एक कारण ऑफकोर्स बिकॉज फिल्म इज फिल्म, कलेक्टिव्ह व्ह्युइंग एक्सपिरियन्स, जे बाहुबलीला आपल्याला किंवा जे टेनेट बघताना आपल्याला जो एक्सपिरियन्स येणार आहे तो थिएटरमध्येच, आणि तो त्याच लेवलला आपण कोविडचे पेशंट माझ्या आसपास असले तरी मी जाणार आहे टेनेट बघायला, आपण त्यांना घेऊन जाऊ, हजमत सूट वगैरे घालून जायचं. सो इट्स बिकॉज ऑफ सिनेमा. आणि सेकंडली, अँड विच इज अ मोस्ट डेंजरस थिंग विच आय फील, इज दॅट अजूनही असे आपल्या इंडियन वेब रायटिंग मध्ये असे एक्झाम्पल आलेले नाही आहेत ज्याच्यानी एक रायटर एस्पायर करेल की माझं फिल्मोग्राफी विल बी नेक्स्ट टू इट. इफ आय कॅन एक्सप्लेन दिस, जर मी नेटफ्लिक्स हॉलिवूड मध्ये लिहित असेल तर मला माहितीये की मी जेव्हा एवढी ह्याच्यावर मेहनत करीन, खरंच एवढं सिरियसली घेईन, घाम गाळीन, रक्त गाळीन, एवढं सगळं करीन, तेव्हा शेवटी कधीतरी माझा जेव्हा शो येईल तेव्हा इट विल बी नेक्स्ट टू यु नो व्हॉट, हाऊस ऑफ कार्ड्स. It is going to be next to, say, a crown. It is going to be next. So, माझी जी colleagues असणार आहेत ना, म्हणजे professional colleagues, I'm not saying colleagues as people, the professional filmography जी असणार आहे ज्याच्या बरोबर माझी फिल्म येईल, is going to be this elite circle. आज जेव्हा एक लेखक इंडियन वेब कॉन्टेंट कडे बघतो, आय डोंट वॉन्ट टू गेट इन नेम्स, पण ते सो ही ऑल्सो नोज की शेवटी करून करून काय तिथपर्यंतच जाणार आहे ना मी. आणि ऑल्सो इफ यू सी द ऍव्हरेज, आता पाचच्या सहा आठ महिन्यात जेवढं पण मोठ्या मोठ्या वेब शोज आले, हिंदीमध्ये म्हणतोय, मराठीतलं मी आय एम नॉट टॉकिंग अबाउट, आय एम स्ट्रिक्टली टॉकिंग अबाउट हिंदी, द काइंड ऑफ कॉन्टेंट दॅट हॅज कम आउट एक्सेप्ट फॉर अ कपल ऑफ शोज हिअर अँड देअर, दे आर ऑल बॅड. द फिल्म हॅव कम आउट, वेब फिल्म ज्या ओरिजिनल आपण म्हणतो ना, दे हॅव बीन हॉरिबल. आणि हे असं आहे का की आता ह्याच्यात इन्वॉल्व जी टॅलेंट आहे, दे हॅव ऑल रिटन ऑल गुड फिल्म, आणि ते सगळे चांगले आणि सेलिब्रेटेड लोक, मग वेबवर असं का घडलेलं काम झालं जे तुमचं मीडियम असलं पाहिजे, जे खरं लेखकाचं मीडियम असलं पाहिजे. त्याचं कारण एकच आहे की बिकॉज यू आर नॉट टेकिंग द मीडियम सिरियसली, यू आर नॉट लुकिंग ऍट इट ऍट एनिथिंग मोर दॅन अ मनी पेईंग थिंग, की आता पैसा कमवून घेतो आणि मग मी जाणार माझ्या फिल्म कडे. हा एक इट इज अ स्लाइटली डिफरंट, कदाचित सहा आठ महिन्यांनी चेंज व्हायला लागेल, आय डोंट नो, म्हणजे दॅट आय थिंक अदर रायटर्स शुड सॉर्ट ऑफ कॉमेंट ऑन दिस, पण आताच्या सिच्युएशन असं आहे असं मला वाटतं. तुम्हाला बाकीच्यांना काय वाटतं? मला एका अर्थ पट्ट, मला अभिजित जे म्हणतोय की सिरियसली अजून आपण घेत नाही आहोत, इवन रायटर म्हणून सुद्धा, बाकीच्यांचं आपण बोलायला नको, पण ऍटलिस्ट रायटर म्हणून आपण ते सिरियसली घेत नाही आहोत. आपण अजूनही ओटीटीला टीव्ही सिरियल्स किंवा डेली सोप आणि फिल्म याच्या मधलं माध्यम मानतोय. सो आपण नेहमी अच्छा डेली सोपवर जेवढी मेहनत घेतली जाते क्रिएटिव्हली, त्याच्यावर थोडी जास्त मेहनत घेऊया, पण फिल्म एवढा वेळच नाही आपल्याला द्यायला, त्यामुळे त्याच्यापेक्षा आपण कमी मेहनत घेऊ, असं म्हणून सगळ्याच बाबतीत कुठेतरी मधलं माध्यम आहे.
मला असं वाटतं की ते असते सेपरेट माध्यम आहे आणि त्याला तेवढीच क्रिएटिव्ह फोर्स किंवा क्रिएटिव्ह मेहनत तिकडे दिली जाणार आहे याचं अजून महत्व आपल्याला कळलेलं नाही की आपण ते घेतलेलं नाही. इवन रायटर्स रूम मध्ये सुद्धा म्हणजे मी काही सिरियल वरती काम केलं होतं, सिरीज वरती सिरीज करत होतो ज्यात रायटर्स रूम सपोजेडली होती आणि म्हणून मी हो म्हणलं की अनुभव मिळेल आणि मला कळलं की ती रायटर्स रूम ही व्हर्च्युअल रायटर्स रूम आहे. म्हणजे फिल्म मध्ये कसं आपण रोज भेटत नाही ना, आठवड्यात एकदा भेटून चर्चा करतो, को रायटर असतो आणि मग एक लिहून आणतो आणि ड्राफ्ट एक्सचेंज करतो. तसं होतंय आणि मला वाटलं की मी याच्यासाठी नाही आलो, मला ऍक्च्युली प्युअरली रायटर्स रूम मला बघायची ज्यात मी रोज जाईन तिकडे आणि ऑफिस सारखं जाईन, त्याच्याशी ते काम होणार नाही आणि अजूनही तसं तो डिसिप्लिन आलेलं नाहीये. ऑफकोर्स त्याला वेळ लागेल कारण अमेरिका अनेक डेकेड्स हे सगळं करत आहे आणि आपल्याकडे हे सगळं खूप नवीन आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली विल फिगर दॅट आउट इव्हेंच्युअली. आणि ऑब्व्हियसली हे नवीन बूम असल्यामुळे खूप सारा गाळ पण पहिल्यांदा येणार आहे आणि तो सेटल होऊन कदाचित आपलं आपण जास्त चांगला कंटेंट करू जेव्हा आपण सगळेच सगळ्याच फ्रंट्स वरती याच्याकडे एक वेगळं आणि स्वतंत्र माध्यम म्हणून बघायला सुरुवात करू. आता जर तुमच्यापैकी कोणी जर पटकन अगदी जितक्या कमी शब्दात शक्य असेल जे बघतायत, ज्यांना रायटर्स रूम हे कळत नसेल कॉन्सेप्ट, त्यांना जे प्रेक्षक बघणार आहे, इफ समवन कॅन जस्ट क्विकली इन ब्रीफ टेल की नक्की व्हॉट इज दिस न्यू फेनॉमेना कॉल द रायटर्स रूम. सो बेसिकली एक हेड रायटर असतो जो रन करतो रायटर्स रूम किंवा शो रनर असतो आणि एक्स नंबर ऑफ रायटर्स असतात, 5-6 व्हॉटएव्हर जे काही असेल ते रोज सकाळी येऊन दिवसभर जे काही ठरवतील 4-5 तास ब्रेन स्टॉर्मिंग करतात की हा सीज. आणि ऑब्व्हियसली एक माणूस असतो ज्याची विजन असते, शोरन असेल किंवा हेड रायटर असेल जो कोणी असतो, आणि ते सगळे मिळून अख्खी स्टोरी अख्खा सीझनची स्टोरी ब्रेक करतात, त्याचा एपिसोड ब्रेकडाऊन करतात सगळे मिळून एकत्र. सो एकत्र मिळून स्टोरी ब्रेक करणे, हे पहिल्या एपिसोडमध्ये हे घडेल, दुसऱ्या एपिसोडमध्ये हे घडेल, तिसऱ्या एपिसोडमध्ये हे घडेल, एवढ्या डिटेलमध्ये जाऊन हे कॅरेक्टर असेल, या कॅरेक्टरचा हा आर्क असेल, पहिल्या एपिसोडमध्ये पहिला सीन हा असेल, दुसरा सीन हा असेल, एवढ्या डिटेलमध्ये जाऊन बीट शीट म्हणू आपण किंवा स्टेप आउटलाईन, या सगळ्या एकत्र लिहिल्या जातात सगळे मिळून, ज्यांचं इक्वल कॉन्ट्रीब्युशन असतं. त्याच्यानंतर हेड रायटर जो असतो तो एपिसोड वाटून देतो की अच्छा तू आहेस ना, अच्छा धर्मकीर्ती तू एपिसोड पहिला आली, क्षितिज तू दुसरा आली, गणेश तू चौथ्या आली, असं वाटून देतो आणि त्यानंतर प्रत्येक जण आपापले ड्राफ्ट लिहितो आणि ऑब्व्हियसली जो शो रनर किंवा हेड रायटर असतो जो ते बघून त्याच्यावरती करतो आणि त्याप्रमाणे ते सगळं सुरू तयार होतो. याने वेळ वाचतो, कष्ट डिवाइड केले जातात, ऑब्व्हियसली मल्टिपल पॉइंट ऑफ व्ह्यू आल्यामुळे ते त्या एकाच विषयाकडे, एकाच माणूस असेल तर तो एकाच दृष्टीने बघतो, किती अँगलने एकाकडे बघणार. ऑब्व्हियसली जेवढे रायटर्स तेवढे जास्त पॉइंट ऑफ व्ह्यू घेऊन ते सगळं काम चांगलं पण होतं आणि सुरळीत पण होतं. राईट राईट. सुरू जस्ट टू ऍड थिंग की रायटर्स रूम आता आपण आपल्या इकडे, पण खरं तर हा एज ओल्ड कॉन्सेप्ट आहे इवन इंडियामध्ये. यु नो विच वॉज द फर्स्ट रायटर्स रूम इन इंडिया? वेद, सॉरी, मुघले आझम. दॅट वॉज द फर्स्ट रूम. के आसिफ, त्याच्याबरोबर 4 रायटर्स होते, म्हणजे कुठल्या लेवलचे रायटर्स यू कॅन इमॅजिन, म्हणजे कमाल अमरोही, वजातुल्ला मिर्झा आणि यु नो द लेजेंड्स अमानुल्ला जे होते ते. सो ते पण तसंच करायचे लाईक आत्ता उपेंद्र जे म्हणत होते ते, की सगळे बसायचे, दररोज यायचे 9 वाजता, पान खात, सिगरेट फुकत, या सीनवर डिस्कशन. आणि तुम्ही इमॅजिन करा तो समा आणि तो माहोल काय असेल, की एक एक उर्दू मधला हा असं म्हणतोय तर दुसरा म्हणतो की मी आता याच्याहून बेटर लिहि, आणि लेजंड वॉज बिंग क्रिएटेड. सो इट्स कन्सेप्ट जो आपल्याकडे पण होता. मी वेदांपर्यंत गेलो डायरेक्ट, खूप मागे गेलो. मला एक मुद्दा असा वाटला, मी आता माझ्या स्वतःच्या बाबतीत फार गोंधळाचं वातावरण आहे आता, मला प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे, कारण ओटीटी प्लॅटफॉर्म्सच मागणी आहे की काही कंटेंट असेल तर सांगा किंवा काही शो करूयात का किंवा आपण एकत्र काम करूया, असं माझ्याकडनं आहे आणि त्यांच्याकडनं. प्रॉब्लेम या सगळ्यात एक अजून असा आहे की ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर जे क्रिएटिव्ह हेड्स किंवा क्रिएटिव्ह डिरेक्टर आहेत त्यांची कंटेंटची समज हा एक फार मोठा मुद्दा आहे, आणि जो बऱ्यापैकी दुर्लक्षिलेला भाग आहे, म्हणजे त्यातली बहुतांश लोक ही टेलिव्हिजन मधनं मायग्रेट होऊन तिथे गेले, त्यामुळे त्यांची समज आणि आपण सिनेमातनं आले आपली समज ही मोस्ट ऑफ द टाइम कोलाइड होईल असा माझा अंदाज आहे. ती एकमेकांमध्ये मिक्स व्हायची शक्यता मला आता थोडी कमी वाटते, ती कोलाइड होईल. आणि दुसरं, मग अशा वेळेला काय लेवल पर्यंत आपण कॉम्प्रोमाइज करायचं? मला खरं तर वेब सारखं माध्यम असं वाटतं की इट्स अ ग्रेट थिंग जिथे तुम्ही डेप्थ अचीव्ह करू शकता, जे कदाचित तुम्ही सिनेमात अचीव्ह नाही करत, कारण त्यात एक कॅल्क्युलेशन असतं की हे या ऑडियन्सला कदाचित आवडणार नाही,
या ऑडियन्सला हे कदाचित बरोबर वाटणार नाही, हे सगळं तुम्ही एका पद्धतीचं रिस्क अनालिसिस सिनेमात असतं. पण वेबच्या माध्यमावर तुम्ही असं करू शकता की नाही मला काही फरकच पडत नाही, कारण ऑडियन्स कोणीही असू शकतो. तर ती ऍक्च्युअली त्या डेप्थ पर्यंत जायची फार मोठी संधी आहे. पण जसं अभिजित राईटली सेड, त्या ती संधी रायटर्स पण बघत नाहीत आणि ती संधी हे अधिकारी लोक पण बघत नाहीत. कारण जो वेब ओरिजिनल फिल्म्स आणि वेब कंटेंट इंडियामधनं तयार झाले गेले 1.5-2 वर्ष, त्यातला जर म्हणजे स्ट्रेट बायफर्केशन केलं तर 80-20 असं आहे. 20% कंटेंट त्यातला बरा किंवा चांगला आहे, 80% कंटेंट हा का आहे इथे, किंवा एकमेकांना मेसेज करून रायटर्स हे विचारतात हा कसा अप्रूव्ह झाला, या लेवलला आहे. तर मग फक्त इंग्लिश चांगलं आहे का, फक्त प्रेझेंटेशननी भापून टाकलंय का, असे प्रश्न त्याच्यामध्ये तयार होतात. किंवा बाबा फक्त एक अमेझॉनचं काही डील आहे का, बाबा 5 सिरीज तुम्ही आम्हाला करून द्या, अमुक अमुक प्रोडक्शन हाऊस, मग तुम्ही 5 काही करा, काहीही करा 5. मग अशा वेळेला ना मला लेखक म्हणून संभ्रम तयार होतो की मी अशा माध्यमात जायचंय का, भले ते मलाच खूप पैसे देईल. म्हणजे ज्या सोल कारणासाठी मी सिरियल लिहिली नाही, तेच मला वाटतं की मग त्याच्यात आपल्याला परत जायचंय का, जे आपल्याला म्हणायचंच नाहीये ते म्हणायचंय का. तर मला असं वाटतं की कुठेतरी जे क्युरेट करतायत ना, ती लोक पण क्रिएटिव्हली तेवढी पॅशनेट असणं फार गरजेचं आहे. बरोबर, बरोबर आहे. ते मला फार महत्वाचं वाटतं. मी आता पाताल लोक सारखी सिरीज मी पाहिली, मला खूप आवडली, कारण अविनाश अरुण ज्यांनी ती तयार केली त्याच्याशी नंतर बोलणार लक्षात आलं की त्यांनी त्याची एक अत्यंत पॅशनेटली ते प्रोजेक्ट केलेलं आहे एक अख्खं वर्ष. आणि इट शोज ऑन द स्क्रीन की त्याच्यात जे काही नवीन म्हणायचंय, त्यात जे काही थ्रिलच्या बियॉन्ड एक एलिमेंट आहे, सोशल एलिमेंट आहे, तो अतिशय इंटरेस्टिंग आहे. आणि तो कधी मी पाहिला नाही आपल्या सिनेरिओ मध्ये, भारतीय सिनेरिओ मध्ये. तर असा काहीतरी कंटेंट तयार करायला आवडेल का, तर डेफिनेटली आवडेल. पण मग त्याची व्हॅल्यू तशी ठेवणार आहे आणि तेवढ्याच क्रिएटिव्हली पॅशनेट असलेली लोक पण तिथे पाहिजे. राईट. पण आपल्याकडे क्षितिज, हे चॅनल्सच्या ईपीचा हा इश्यू होताच आधीपासून. आता तो इश्यू तिकडनं वरती जाऊन आता ओटीटीला आला, एवढंच झालंय. कारण नवीन आणि माहिती नसलेले लोक येणं किंवा त्यांची एका चॅनलवर एक सक्सेसफुल झालं त्यामुळे आपण त्याचीच काहीतरी डुप्लिकेट. आता आपल्याकडे सेक्रेट गेम्स किती रिपिटिशन झाली वेगवेगळ्या पद्धतीची, तर अशा पद्धतीचा एकीकडचा सक्सेस हा दुसरीकडे तसाच्या तसा रिपीट करण्याचा प्रयत्न आपल्याकडे चॅनल्सवर होतो, फिल्म्स मध्ये होतो काही प्रमाणामध्ये. तर आपण ती एक मेंटॅलिटी आपली आहे ती आता बदलत नाहीये. आणि ती शोरनर म्हणून जर लेखक एस्टॅब्लिश होऊ शकले आणि त्यांना पुरेसं स्वातंत्र्य मिळालं तर आपण पुन्हा काही वर्षांनी, म्हणजे त्याला जो काही वेळ लागेल तो त्याला द्यायला पाहिजे, तर तसं करून ते होईल कधीतरी. पण आता सध्या तरी आपण अजून त्या कॉपी पेस्ट मोड मध्येच आहोत आणि ते पुन्हा आपण चॅनल्स वरून पुढे कॅरी फॉरवर्ड केलं. धर्मगिरी, कसं वाटलं? एक शो लिहितोय ना त्याच्यासाठी. तू आता म्हणालास परवा आपलं बोलणं झालं जेव्हा काल की आधी फिल्म म्हणून सुरू झालं आणि आता ते आता असं झालंय की मोठ्या स्केलच्या ज्या फिल्म्स आहेत तर त्या ते असं म्हणतात की खूप पात्र आहेत, खूप वेगवेगळे ट्रॅक्स आहेत, तर तुम्ही याची सिरीजच का नाही बनवते, असं एक झाले. त्याच्यात आता आमची पण फिल्म आहे आणि मला ऍक्च्युली काहीच असा अनुभव नाही. उपेंद्रने ते खूप छान समजून सांगितलं की हाऊ इट ऍक्च्युली वर्क. अशा पद्धतीने कुठल्या तरी फॉर्म मध्ये आपण काम केलेलं असतं, पण हे जे तो म्हटला त्याची प्रोफेशनॅलिटी वगैरे वगैरे, मला थोडं असं वाटतं की ह्याच्याकडे थोडस फिलॉसॉफिकली बघायचं झालं तर हे असं आहे की आपण ज्या म्हणजे आता असं होतं ना की एखादी गोष्ट इतकी एक्सेस होते की तीच स्वतःला प्रोड्यूस करायला लागते, तसं ते थोडस होताना असं दिसतंय. आणि ह्या मी एक फार बाहेरून सांगतोय, म्हणजे मी त्याचा काही भाग नाहीये, मी एन्जॉय केलेला आहे सिरीज, असं नाहीये की माझं काहीतरी भयंकर जजमेंटल मत आहे त्याच्याबद्दल. पण इट्स लाईक मला ते रायटिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू असं वाटतं की रायटिंगच रायटिंग प्रोड्यूस करते, म्हणजे अनुभव हा रायटिंग प्रोड्यूस करतोय ही एक लिंक असू शकते. किंवा अनुभव म्हणजे तो काही असा ऍक्च्युअली मी काहीतरी हिमालयात गेलो अँड मला रिअलायझेशन झालं असा अनुभव नाही, तर काही अनुभव हे इमॅजिनेशन कॅन बी अन एक्सपिरियन्स इट सेल्फ, असं ते मौनरागमध्ये एलकुंचकरांचं वाक्य आहे जे आम्ही वापरलं होतं. तर तसं पण असू शकतं की इमॅजिनेशन हा पण एक अनुभव आहे, पण असा कुठला तरी इमॅजिनरी म्हणजे जो ऍबसेंट म्हणजे जो आपल्याला असा बघता येऊ शकत नाही अशा पद्धतीचा अनुभव, किंवा आपण जो ऍक्च्युअली सेन्स करतो अशा पद्धतीचा अनुभव रायटिंग प्रोड्यूस करतो असं आतापर्यंत आपल्याला माहिती होतं. सिरीज मध्ये असं होतं की रायटिंगच रायटिंग प्रोड्यूस करतं, म्हणजे ऑलरेडी काहीतरी लिहिलेलं आहे त्याच्यावर काहीतरी लिहिलं जातं आणि त्याचं एक लिखाणच बाहेर येतं, असं काहीतरी तयार होतंय असं मला वाटतंय. त्यामुळे ते बघताना तो जो अनुभव आहे तो खूप एलियनेटेड अनुभव आहे, म्हणजे तो असं वाटतं की आता मी एक सिरीज बघतो. सो मी बघत असताना सुद्धा सिरीज माझं काय होणार आहे त्या आठवड्याभरामध्ये, मी काय खाणार आहे, मी कसा बसणार आहे, माझे
काय माझे बाकीचं सगळं आयुष्य सुद्धा. सो त्याचाच जास्त विचार होतोय सिरीज बघत असताना. सिरीज बघत असताना त्या ऍक्च्युअल त्या गोष्टीचा विचार कितपत होतोय माहित नाही. म्हणजे आय थिंक वॉकिंग इन द वुड्स नावाचं पुस्तक आहे, त्याच्यात त्यांनी ते फार चांगलं सांगितलंय की व्हॉट सिरीज ऍक्च्युअली डज टू यू. कारण की इट्स इट नेव्हर एंड्स. म्हणजे द पॉइंट इज दॅट यू डोंट एंड, द पॉइंट इज दॅट इट गोज ऑन अँड ऑन अँड ऑन, विच इज लाईक एव्हरीथिंग दॅट इज इन एक्सेस. ते त्याचा तोच पॉइंट आहे की म्हणजे इवन आता भांडवल हा लेबर आणि भांडवल याचं काहीतरी नातं असायला पाहिजे ना. आता भांडवलाचंच भांडवल होतं, सो त्याचा लेबरशी काही संबंधच राहिलेला नाही. तर तसं काहीतरी ते होत जातं. सो ऍबस्ट्रॅक्शनचं ऍबस्ट्रॅक्शन तयार होतं, पैसे गुंतवून पैसे कमवले जातात. सो इट्स समथिंग लाईक दॅट. म्हणजे ते अशा असं काहीतरी लिखाणाच्या बाबतीत पण त्याचं होतंय असं वाटतंय. आणि हे आता ओटीटीचा हा एक मुद्दा झाला, किंवा जसं आता म्हणाले की ते ईपीज असतील किंवा ते जे क्युरेटर्स आहेत दे आर नॉट प्रॉबली जजिंग कॉन्टेंट द बेस्ट वे दॅट दे कॅन. तर मग उपेंद्र आणि अभिजित मला विचारायचं की आपण जे लिहिलेलं आहे किंवा आपल्याला जे म्हणायचं आहे ते इतर कोणाला जज करता येत आहे नाही येत आहे का? मला गोष्ट सांगायची माझ्या पद्धतीने, म्हणून तुम्ही दोघं डिरेक्टर झालात का? म्हणजे व्हॉट वॉज द रिझन ऑफ यू बोथ ऑफ यू वॉन्टिंग टू डिरेक्ट युअर ओन स्क्रिप्ट? तो समोरच्या माणसाच्या अंडरस्टँडिंगचा मुद्दा होता का? तुम्ही इतके पॅशनेट त्याच्याबद्दल होतात की नाही मला जेवढं कळलं तेव्हा मला आय डोंट वॉन्ट टू गिव्ह दिस टू एनिवन एल्स. व्हॉट वॉज दॅट स्विच की जिकडनं तुम्ही रायटर मधून रायटर अँड डिरेक्टर झालात? अन्याय इनजस्टिस भयंकर. रायटरला ज्या तऱ्हेने ट्रीट केलं जातं आता तरी थोडंफार बरं आहे. पण एक तर अशी काळ होती की ज्याच्या ज्या वेळेला जेव्हा आपण जर कोणाला सांगितलं ना की अच्छा तुम्ही काय करता, मी रायटर आहे, बोला हा ते ठीक आहे पण पैशासाठी काय करता तुम्ही पोटापाण्यासाठी इतपत? कारण रायटरला पैसे देणं मुळात हे तर म्हणजे अशी काही सिस्टीमच नव्हती. अंधश्रद्धा आहे. हा फॅक्ट दॅट आम्ही तुम्हाला फिल्म लिहायला देतोय ही तुमच्यावर मेहरबानी आहे. सो पैसे ते मागू नका. मग पैसे द्यायचे नाही, मग त्याची स्क्रिप्ट घ्यायची, त्याला क्रेडिट द्यायचं नाही, कळलं? मग आणि नंतर छोट्या छोट्या शुल्लक गोष्टी, मग त्याचं नावच कुठेतरी द्यायचं नाही, मग त्याला पार्टीमध्ये इन्व्हाइटच नाही करायचं, मग त्याला प्रीमियर मध्ये एकच पास द्यायचा. हे अजूनही चालतं. मी काल मी या राऊंड टेबलच्या करता मी एक काल जनरल हिंदी मधल्या राऊंड टेबल काही बघत होतो, तर त्यात मी एक इन्सिडेंट ऐकला ह्याच्यावर मला आठवला की कुठल्या तरी रायटरचं मी नाव विसरलो, रितेश शहा आय थिंक रितेश कोणीतरी, त्याला अवॉर्डला नॉमिनेशन होत, त्याला ते अवॉर्ड मिळालं सुद्धा पण ते त्याला इन्व्हाइटच केलं नाही त्यांनी. पण ते तुमच्या आपल्या मराठीमध्ये पण झालंय ना, ते कुठल्या तरी एक बोर्डवर अवॉर्ड करतात ना ते, तर त्याच्यात पण आय थिंक म्हणजे नॉमिनेशन बरोबर. आम्हाला अवॉर्ड दिले आणि अवॉर्ड लवासातच दिले आणि बाकी सगळ्यांना. सो असं का? म्हणजे आता हे काय आहे, ही कुठली विकृती आहे तुमची की तुम्हाला जी सरस्वती आहे जिकडे फिल्मचं पूर्ण निर्माण होतं त्यालाच तुम्हाला क्रेडिट द्यायचं नाहीये? तर त्याचे दोन रिझन्स आहेत. एक तर लेखन आपल्या इकडे ज्या तऱ्हेने इंटरप्रिट केलं जातं ना की हे टेक्निकल आहे असं कोणी समजतच नाही. आता कोणी मला सुरू सांगू दे की उद्या मी एडिटर बनणार आणि झाला दुसऱ्या दिवशी एडिटर होऊ शकतं का? इट्स अ व्हेरी टेक्निकल थिंग राईट, द वे इट इज टॉट. आपल्या इकडे असं वाटतं कला तो सभी की जोरू आहे. सो हातात एक पेन आलं पेपर आलं की आपण रायटर बनतो. म्हणून कोणी दळभद्री प्रोड्युसर डिरेक्टर सगळेच्या सगळे रायटर असतात, कळलं? सो त्याच्यामुळे लेखकाकडे काही स्पेशल स्किल असू शकते ही व्हॅल्युएशनच नाहीये. इंडस्ट्री एक व्हॅल्युएशन करते ना, सो देर इज नो व्हॅल्युएशन ऑफ अ रायटर. ठीक आहे. आणि ही जी थॉट प्रोसेस आहे दॅट रिफ्लेक्ट्स इन द वे यू पे हिम, द वे यू गिव्ह हिम ऑर डोंट गिव्ह हिम क्रेडिट, द वे यू ट्रीट हिम ओव्हरऑल. एक तुमचा जो लेखनाला दिलेला रिस्पेक्ट असतो. आणि त्याच्यामुळे व्हॉट हॅपन्ड वॉज दॅट कसं आहे की खूप वर्ष सहन केलं आणि मग एक दिवशी तो एक मोमेंट येतो जेव्हा म्हणतो मैं आज भी फेके हुए पैसे नहीं उठा. चाचा अगले हफ्ते एक और कुलीन मवाले को हफ्ता देने से काम करो. ठीक है, अब मैं तुम्हारे बैट से बैटिंग करूंगा. बिकॉज सी असं नुसतं एवढंच नाहीये, यू ऑल्सो वॉन्ट अ क्रिएटिव्ह कंट्रोल. तुम्ही जे इमॅजिन केलंय बऱ्याच वेळेला तुम्हाला असं वाटतं की ते त्या तऱ्हेने विज्युअली इंटरप्रिट नाही होते ज्या तऱ्हेने तुम्ही विज्युअलाइज केलं. सो तुम्हाला यू वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ अ लार्जर प्रोसेस, ते पण आहे. बट द मेन थिंग वाय रायटर्स आर टर्निंग डिरेक्टर्स आणि ही खूप खूप खूप
हार्मफुल गोष्ट आहे एका इंडस्ट्रीसाठी, एस्पेशली मराठी इंडस्ट्रीसाठी. कारण तुम्हाला डिरेक्टर्स मिळतील, तुम्हाला ऍक्टर्स मिळतील, तुम्हाला सगळे मिळतील, तुम्हाला काही मिळणार नाही तर तो रायटर आहे. जेव्हा जेव्हा एक रायटर डिरेक्टर बनतो तेव्हा इंडस्ट्रीला एक डिरेक्टर नाही मिळत, एक रायटर कमी होतो. कमी होतो. आणि आज ऍज अन इंडस्ट्री ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी की आपण कसं आपल्या रायटर्सना प्रोटेक्ट करायचं. मग तो रायटर काय करेल, इधर तो डिरेक्टर बनेल नाहीतर तो हिंदीमध्ये जाईल. शेतेज इज ऑल्सो नाव गोईंग टू हिंदी, ऑलरेडी ही स्टार्ट. एव्हरी वन इज गोइंग टू डू दॅट. हे मायग्रेशन काय, आपल्याला असं आहे की आपल्याला आपली भाषा आवडत नाही का, आपल्याला मराठीतच काम करायला आवडत नाही असं आहे का? पण नाही, आपली इंडस्ट्री इज नॉट ट्रीटिंग अस वेल, विच इज वाय सम ऑफ अस विल बिकम डिरेक्टर्स, सम ऑफ अस विल गो टू हिंदी इंडस्ट्री. आणि मराठी इंडस्ट्रीची आजचे जे स्टॅटिस्टिक्स आहेत की तुमचे 124 फिल्म दरवर्षी बनतात, त्यातल्या एक साधारण एक 40-50-60-70 रिलीज होतात, त्यातल्या 2-3 ब्रेक इव्हन करतात आणि एक चालते, ही तुमची मराठी इंडस्ट्रीची आजची सिच्युएशन आहे. बाहेरून बोलायला मी बाकीच्या फोरम्स मध्ये जातो इकडे खूप चांगलं म्हणतो, अरे मराठी इंडस्ट्री डुईंग व्हेरी वेल. इट इज नॉट डुईंग वेल. वी शुड बी अशेम ऑफ द फॅक्ट दॅट वी आर मेकिंग सच हॉरिबल फिल्म्स आणि आपली एकही फिल्म चालत नाही. वी शुड बी अशेम्ड ऑफ दिस. आणि कुठेतरी ह्याचं रिझन एकच आहे, म्हणजे जर मी एक रिझन सांगू शकलो, इज बिकॉज द वे वी आर ट्रीटिंग अर रायटर्स. तुमच्याकडे स्टार्स नाही आहेत, विच इज अ ग्रेट थिंग. तुमच्याकडे कोणी स्टार नाही. सो मग जर एक फिल्म चालत असेल तर कशामुळे चालते? तुमच्या लेखनामुळे चालते, राईट? इट इज बिकॉज ऑफ द कॉन्टेंट. आणि मग ज्या एवढ्या 124 फिल्म चालत नाहीत ते कोणामुळे नाही चालत? तुमच्या लेखकामुळे नाही चालत. कारण तुमचा लेखक एका वेळेला 4-4 फिल्म लिहितो, कारण तुम्ही त्याला एका फिल्मला चांगले पैसे देत नाही. तुमचा लेखक जातोय हिंदीमध्ये, कारण तुम्ही मराठीमध्ये त्याची किंमत करत नाही. तुमचा लेखक डिरेक्टर बनायला जातो, कारण तुम्हाला तो रिस्पेक्ट तुम्ही त्याला देत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या या सरस्वतीला, तुमच्या या लेखकाला प्रोटेक्ट करत नाही, अशाच दळभद्री फिल्म तुम्ही बनवत राहणार आणि अशाच खालच्या लेवलला आपली इंडस्ट्री जात राहणार. इट इज गोइंग टू गो टू द डम्प्स. आणि कोविड नंतर माहितीये काय होणार आहे, दुष्काळात 13 महिना म्हणतो ना तसं, एकतर लोकांना आता थिएटरमध्ये हिंदी फिल्म पण बघायला जायचं नाही. जेव्हा थिएटर्स चालू होतील तर फर्स्ट प्रेफरन्स ऑफकोर्स टेनेट वगैरे जे असतील, पण हिंदी फिल्म बिग टिकेट फिल्म काय येईल तुमचा प्रेक्षक मराठी फिल्म बघायला काय येईल? कारण आपण एकतर फिल्म चांगल्या देतोय असं तुम्हाला खरंच वाटतं तर प्लीज करेक्ट मी, आय एम विलिंग टू आर्ग्यू ऑन दिस, बट आय जेन्युइनली फील दॅट वी आर नॉट मेकिंग ग्रेट फिल्म. दॅट इज अ ब्लेम दॅट वी हॅव टू टेक ऑन आवरसेल्फ. म्हणजे खूप वेळा संभाषणांमध्ये ऑडियन्स हा येतो, बाकीचे आपण अँसिलरी फॅक्टर्स बद्दल खूप बोलतो, शोज मिळत नाहीयेत, या त्या सगळं आहे. पण असं आहे का बाबा की आपण कमाल फिल्म करतोय आणि लोक बघायलाच येत नाहीयेत? तर तसं नाहीये. म्हणजे वी आर ऑल्सो हाफ ऑफ द ब्लेम इज आज, मोर दॅन हाफ ऑफ द ब्लेम इज आज, वी आर नॉट गिव्हिंग आउट गुड फिल्म. तर त्या ह्याच्यामध्ये लेखकांनी डिरेक्टर बनणं, येस मे वी आय होप वी डोंट लूज यू एज अ रायटर नाव. उपेंद्र, व्हॉट वॉज युअर, तुझा तो स्विच ओव्हर काय होता? मी एक पहिलं म्हणजे नाही, अभिजित म्हणतो ते एकदम 100% बरोबर आहे. माझ्याकडे दोन्ही कारण होती. एक अभिजित म्हणतो ते कारण होतच, पण तरी सुद्धा मी खूप लकी होतो. म्हणजे मी लेखक म्हणून ज्या ज्या दिग्दर्शकांबरोबर, निर्मात्यांबरोबर काम केलं, खूप चांगला अनुभव आला मला. पण तरी सुद्धा मेन म्हणजे मी जेव्हा या क्षेत्रात जायचं ठरवलं तेव्हा मला दिग्दर्शकच व्हायचं. म्हणजे मी त्याच्यासाठीच मी मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलं, त्यानंतर मुंबईतून एडीगिरीसाठीच मी तडफड केली आणि काही झालं नाही. मग मी परत आलो आणि इव्हेंच्युअली युटीबीमध्ये मी रायटर म्हणून लागलो आणि अचानक मी लेखक झालो. आणि मुंबई मेरीजनला मला दोन्हीचा अनुभव मिळाला, कारण मी लेखक पण होतो आणि मी असिस्टंट डिरेक्टर पण होतो. सो तेव्हा माझ्याकडे दोन मार्ग होते. मला जर डिरेक्टर बनायचं असतं तर टिपिकल जी मेथड आहे की अच्छा, पहिल्यांदा असिस्टंट, मग सेकंड, मग फर्स्ट, मग चीफ, मग असोसिएट आणि मग हातपाय मारा दिग्दर्शकासाठी. आणि दुसरा मार्ग होता की तुम्ही लेखक बन. सो मी म्हटलं की मी फार काही एन्जॉय केलं नाही असिस्टंट बनणं, कारण ती जरा गधा मजुरी असते. जेव्हा तुम्ही सुरुवातीला असिस्टंट डिरेक्टर सुरू करता त्यात क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन काही नसतं. सो मी लेखक होण्याचा मार्ग निवडला आणि त्यानंतर एका पॉइंटला असं वाटलं की हा ठीक आहे, आता आपल्यालाच आपल्याला जी गोष्ट सांगायची आहे ती कदाचित आपणच घाण करूया त्या गोष्टीची. करायची असेल तर नेमके दुसरा कोणी करणार आहे त्यापेक्षा आपणच करूया. मग मला कोणाला शिवाय द्यायला जागा उडत नाही. एका पॉइंटला ती जागा आलो असं वाटलं की नाही आपण आपणच करूया. मग ऑब्व्हियसली स्पेशली अच्छा मला ही गोष्ट सांगायची आहे, मग त्या पद्धतीनेच मी ते प्रेझेंट करीन. मग मी ते उगीच पिच करायला जाणार नाही की हे तुम्ही डिरेक्ट करा. हे मी ठरवलं होतं की या स्क्रिप्ट आहेत ज्या मी फक्त माया डी लिहीन आणि या स्क्रिप्ट ज्या मी करणार आहेस पुढे की you are going to write, keep on writing individually which you are not going to direct, asa tu karnar ahes? Ho, definitely, definitely. Ata Ganesh, ata Abhijit je sagal manala, which is a very kay mhanto apan,
दॅट इज अ हार्ड रियालिटी आपण म्हणूयात. आपण एका युटोपियामध्ये आता जगतोय सगळेच, मराठी इंडस्ट्री, कॉन्टेंट ड्रिव्हन इंडस्ट्री, या खूप शब्द आपण ऐकत असतो कायम. यू हॅव बीन एट अन एनव्हिएबल पोझिशन, कारण तू इतकी वर्ष लिखाणाच्या बरोबरच एक खूप लोकांना पोलराइज करेल असं एक काम सुद्धा करतोय, ते म्हणजे समीक्षकाचं. त्याच्यामुळे तुझ्याकडे हे जे काही चाललं आहे, जी सो कॉल्ड आपण इंडस्ट्री म्हणतोय, त्याकडे बघायचा तुझा एक बर्ड्स आय व्ह्यू, एक फ्लाय ऑन द वॉल पण तू बघू शकला आहेस. तर जे अभिजित म्हणाला, जे उपेंद्र म्हणाला, त्याच्याकडे तू एज अ समीक्षक काय बघत आलायस ओव्हर द इयर्स, आणि आता पुढची परिस्थिती तुला काय दिसतीये किंवा कुठे आपल्याला करेक्शन गरजेची आहे? नाही, ते म्हणाले दोघंही ते अगदीच बरोबर आहे, कारण 125 फिल्म्सचं जे त्यांनी ब्रेकअप दिला अभिजितने आता, तो अगदी बरोबर आहे. आणि आम्ही म्हणताना सुद्धा, आम्ही एरवी सुद्धा म्हणतो की 5-1 फिल्म्स बऱ्या असतात आणि त्याच्यातल्या 1-2-3 फिल्म चालतात. फार तर 5-10% म्हण आपण, अगदी जनरस एस्टिमेट द्यायचं तर 10% फिल्म बऱ्या असतात असं म्हणू, आणि त्याच्यातले 1-2 खूप चांगले असतात, त्यातल्या 1-2 चालतात. पण पुन्हा बेस्ट असतात त्या चालतात असंही नाही. बेस्ट असतात त्या अनेकदा आपण पाहिलेलं आहे की बेस्ट असतात त्यांना कोणी गेलं नाही, असे सुद्धा आपल्याकडे अनेक उदाहरण आहेत की उत्तम. चिडलं कोणीतरी गणेशवर? अजून गणेश येईपर्यंत कोणाला पिचिन करायचं? नाही, मेन अभिजित जे म्हणला ते एक ऍडिशन आहे की आपणच ना आपल्या इंडस्ट्रीनीच आपण एक ते फुगा बनवून ठेवला, एक बुडबुड आहे. आणि आपण प्रत्येकाला जाहिराती बघतो की या चित्रपटाने इतके करोड कलेक्शन केलं, ज्याला काहीही आधार नसतो, ज्याला कुठलाही बेसिस नसतो हिंदीत, त्याला एक काहीतरी एक बेसिक सिस्टीम आहे. 4 ट्रेड गाईड आहेत जे ऍक्च्युअली बघतात किती कलेक्शन झालं आहे. मराठीत काही नाहीये, लोक उठतात आणि वाटतील ते कलेक्शन सांगतात सोमवारी हे झालेलं आहे, आणि जे त्यांना पण माहिती असतं की झालेलं नाहीये. यामुळे काय होतं, हिंदीतल्या लोकांना असं वाटतं की अरे यार मराठी मस्त यार, कितना हिट जा रहा है. मग तो हिंदीतला एक निर्माता असतो जो म्हणतो थोडेसे पैसे टाकून मराठी पिक्चर बनवतो आणि तो बुडतो, आणि मग तो कधी परत येत नाही, तो शिव्या घालतो मराठी इंडस्ट्रीला, म्हणतो कुछ नाही येतो, झूठ बोलतो. माझे केवढे मित्र आहेत जे म्हणतात मला, जे हिंदीमध्ये आहेत किंवा जे अगदी गुजरातीमध्ये साऊथ मध्ये आहेत माझे बॅचमेट, जे मला म्हणतात की तुम्हाला तो ठीक आहे, तुम्हाला इंडस्ट्री तो अच्छा चल रहा है. म्हणतो की नाही अरे, मला कल्पनाही नाहीये. हा हा क्षितिज, मला एक तेच वाटतं काय, मला असं वाटतं लार्जली काय होतं माहिती का, आपल्यातली बरीचशी लोक ना बाहेर असं खूप फॉल्सली सक्सेसफुली पोर्ट्रे करतात की आम्ही खूप भारी आहोत, आणि आपल्या आतमध्ये ना आपण जे परवा बोललो सुरू की 3 प्रकारचे सिनेमे हे 2015-16 पर्यंत खूप छान हँड इन हँड करत होते. एक छान इंडी टाईपची फिल्म, ज्याला आपण म्हणू की मेकरचं एक पर्सनल आयुष्यातली काहीतरी गंमत आहे त्या फिल्ममध्ये, अशी फिल्म जशी किल्ला आहे किंवा फँड्री आहे, की त्यांच्या अनुभव विश्वात आलेल्या अशा अत्यंत रॉ आणि रिअल फिल्म्स, एक छान मेनस्ट्रीम कमर्शियल फिल्म्स, आणि एक काय आपण म्हणू बिग टिकिट फिल्म्स, ज्याला हा अभिजित म्हणला की इव्हेंट फिल्म, मोठ्या फिल्म्स. सो या तिन्ही पद्धतीचे सिनेमे 2015-16 पर्यंत फार इंटरेस्टिंगली येत होते, आणि त्याला एक स्ट्रक्चर पण होतं. जसं झी स्टुडिओज असताना त्या काळामध्ये वर्षाला मला आठवतं 8 सिनेमे आले होते दर 2 महिन्याच्या इंटरव्हल, आणि ते सगळे खूप चांगले वर्क झाले होते त्या त्या पॉकेट्समध्ये. आता काय झालंय, 2017 नंतर जर आपण पाहिलं ना, तर अशा पद्धतीच्या पॉकेट्समध्ये लिहिणारे जे रायटर्स आहेत ना, त्यांना योग्य पद्धतीने चॅनलाइज न केल्यामुळे त्यातली बरीचशी लोक ही वेगळ्या ऍस्पिरेशन्स बघून दुसरीकडे गेलीत. जसं अभिजित म्हणला की ते वेबला गेलेत, ते हिंदीला गेलेत किंवा ते अजून कुठेतरी गेलेत, याचं सिम्पल रिझन असं आहे की वेलकम बॅक गणेश, या काय झालं काय, तू कंटिन्यू कर. सो त्यांना जो एक प्रोसेस किंवा जो एक रिस्पेक्ट त्या प्रोसेस मधून मिळायला पाहिजे होता, तो त्यांना मिळालेला नाही. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मी 2 मोठ्या फिल्म्सवर काम करत होतो, ज्या फिल्म्सचं पुढे काय होणार हे मला सांगितलंच गेलं नाही, आणि माझे 6 महिने वाया गेले, आणि एका पण नंतर मी इतका डिजेक्टेड झालो, आणि मला कळलं नाही की मी कशासाठी वेळ घालवला हा सगळा. तर असं खूप जणांच्या बाबतीत होतंय, खूप जणांच्या बाबतीत खूप लेवल्सला होतंय. तर मग काय ऍस्पिरेशन साठी रायटर्सनी इथे काम करायचं हा प्रश्न राहतो. कारण मला घर पण चालवायचंय, मी काय अत्यंत सेल्फ इंडल्जंट घरात बसून मी 3 वर्षात एखादा सिनेमा लिहिणं असं मी करू शकत नाही, कारण मी व्यवसाय म्हणून हे निवडलेलं आहे. तर अशा वेळेला त्या चॅनलची पण एक जबाबदारी असते की ज्या पद्धतीने रायटर्स तुमच्याकडे गोष्ट घेऊन येतात त्याला काय पद्धतीने चॅनलाइज करायचं, रिस्पॉन्ड करायचं, ते किती वेळात करायचं, जर ते नसेल करायचं तर त्या क्षणी सांगायचं,
या फार मॅटर करतात गोष्टी. आणि तसं अनेक रायटर्सना डिजेक्ट केल्यामुळे किंवा त्यांना लांबणीवर लावल्यामुळे, त्यांचे फोन न उचलल्यामुळे, त्यांना रिस्पॉन्ड न केल्यामुळे अनेक जण अशी आहेत की जे म्हणलेत की अरे काय करू मग मी 6 महिने बसून त्यांना शकत, मी दुसरं काम करतो. आणि हळूहळू तू बघितलंस तर हे सगळं इव्हॅपोरेट होत गेले आणि आता एक ऐतिहासिक सिनेमांची लाट येणार आहे पुढच्या काळामध्ये. हो तो एक म्हणजे आता तो सगळा अस्मिता ओरिएंटेड मुद्दा झाल्यामुळे अस्मिता तुमची कुठली अस्मिता मोठी करायची तर देशाचं संरक्षण. चला एक संरक्षणावर आता सैनिकांची फिल्म झाली, तसं आता ती इतिहास अस्मिता हा एक फार मोठा मुद्दा. आणि आपली कम्युनिटी ही स्मरणरंजनात रमणारी कम्युनिटी आहे. आपल्याला अजूनही आपण एक अरे जुने दिवस छान रेडिओ साडीचा काठ हे आपले एक ठरलेली बलस्थान आहे. तर त्याच्यावरच ते पॉइंटिंग चाललंय. म्हणजे मला जेन्युइनली असं वाटतं की अशा खूप काय काय फिल्म्स आहेत. आता अक्षय इंडिकरच्या 2 फिल्म्स आहेत, त्रिज्या आणि स्थलपुराण, ज्या जगभरातल्या फेस्टिवल्समध्ये गाजतात. माहीतच नाहीयेत कोणाला या फिल्म्स. आणि मला असं वाटतं की चायला मला का माहित नाहीये, जर एवढं चांगलं टॅलेंटेड कोणी रायटर डिरेक्टर नवीन फिल्म्स करतोय तर मला याच्याबद्दल कुठल्या चॅनल थ्रू काही कळत का नाहीये. तर तसे प्लॅटफॉर्म्स मराठीत आता नाहीयेत आणि जे आहेत ते योग्य पद्धतीने रायटर्सना रिसिव्ह करत नाहीत असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे ही परिस्थिती आहे. आणि दुसरी म्हणजे महत्वाची एक गोष्ट ऍड करतो फक्त की रायटर्स आणि डिरेक्टर्स यांच्या कोलॅबरेशन मध्ये प्रोसेस आणि पेशन्स या 2 गोष्टींवरचा विश्वास खूप कमी आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपण 2015 सुरू केली आणि ती कुठेतरी 18-19 होणार आहे हे आपण सगळ्यांनी अनुभवलंय. की म्हणजे धर्मकीर्ती पण म्हणला की 2009 मी सुरू केलं होतं आणि ती आत्ता कुठेतरी फलद्रूप झाली. तर हा जो टाइम आहे ना, हा टाइम देणं याच्यावरच बऱ्याच रायटर्सचा आता विश्वास नाही. त्यामुळे तेवढं सकस, तेवढं छान, तेवढं मनात आलेलं काम पण बाहेर येत नाही. तर त्याचाही कुठेतरी सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. काय नाही, मला बेसिकली हे म्हणताय ते बरोबर आहे. आपल्याकडे अगदी कमी प्रमाणामध्ये सिग्निफिकंट फिल्म येत आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे आपण नेहमी बघतो की कुठली फिल्म आली आणि की एक नेहमी एक बोंबाबोंब होते की आम्हाला पुरेसे शोज मिळाले नाहीत आणि एक मग कोणी तरी आवाज देतं त्यांना की पुरेसे शोज आम्हाला लावल्याने मग मल्टिप्लेक्स मध्ये वाढवून द्या, मग अशी भांडणं होतात. आता मल्टिप्लेक्स मध्ये पुरेसे शोज मिळत नाहीत किंवा प्रेक्षक येत नाहीत, म्हणजे याचा मुळात मध्ये हे काय आहे की जर मल्टिप्लेक्स वाल्यांना माहित असतं की मराठी सिनेमे लागल्यावरती त्याला अमुक इतके लोक येणार, जसे साऊथच्या फिल्मचं त्यांना माहित असेल किंवा हिंदी फिल्मचं माहित असेल, तर ते कशाला का नाही लावणार शोज. याचा अर्थ त्यांना कॉन्फिडन्स नाही मल्टिप्लेक्स वाल्यांना सुद्धा की मराठी प्रेक्षक येतील मराठी सिनेमांना. त्यामुळे मला वाटतं कुठेतरी आपल्याकडे एक तर फिल्म कोच्या क्वालिटी आणि हा तर मुद्दा आहेच, याच्यामध्ये काही डिनाय करण्याचा प्रश्नच येत नाही. विषय आपल्याकडे रिपीट होत आहेत आणि एकूण प्रोडक्शन क्वालिटी घसरते वगैरे हे सगळं आहेच, पण चांगले सिनेमे न चालणं किंवा जनरलीच मराठी सिनेमांना ऑडियन्स कमी असणं हा आपल्याकडे एक मोठा प्रेक्षक ओरिएंटेड इश्यू आहे. आणि हा आपण जर आपण जे याचं रिवायवल म्हणतो मराठी सिनेमाचं की श्वासच्या नंतर अमुक झालं, तर त्याचा आपण गेल्या काय 16-17 वर्षांचा जर आपण गेल्या काळ बघितला तर आपण लिस्ट करायला बसलो तर आपण असं म्हणू शकतो की एवढे सिग्निफिकंट डिरेक्टर्स आहेत, एवढ्या सिग्निफिकंट फिल्म्स आहेत आणि ते त्याच्या आधीची 50 वर्ष बघितलं तर तुम्हाला एवढे डिरेक्टर्स आणि एवढ्या फिल्म्स त्या 50 वर्षात मिळणार नाहीत. पण असं असून सुद्धा आपल्याकडे प्रेक्षकांचा रिस्पॉन्स या फिल्म्सना म्हणावा तसा मिळालेला नाही आणि ऑडियन्स आपल्याकडे अत्यंत कमी कमी होत चाललेला आहे दिवसेंदिवस. आणि जी मॅच्युरिटी आपल्याकडे दिग्दर्शकांनी दाखवलेली आहे नंतर की अमुक इतके नंबरनी सिग्निफिकंट डिरेक्टर झाले आणि तर तेवढ्या प्रमाणामध्ये आपला प्रेक्षक जेवढा इम्प्रूव्ह व्हायला हवा होता, जसे आपले बाकीचे टीम झाली म्हणा किंवा क्रिएटिव्ह लोक झाले म्हणा, तेवढ्या प्रमाणामध्ये आपला प्रेक्षक अजून झालेला नाही. आणि अजूनही आपला बराचसा प्रेक्षक हा जे काय मराठी सिरियल्स मध्ये जे काय दिसतं त्याच्यावरती खुश आहे. आणि जेव्हा हा जो मराठी सिरियलचा प्रेक्षक आहे तो जर वळला असता मराठी सिनेमाकडे तर मला वाटतं आपल्याकडचं चित्र बदललं असतं. आणि जर एक सिनेमा चालायला लागले आणि लोक यायला लागले की आपोआप त्याच्यामध्ये थोडासा सायकलमधनी फरक पडला असता की काय बदलत जे सगळं चित्र जातं ते गेलं असतं, ते आपल्याकडे होत नाही. याच्यामध्ये प्रेक्षकांची जबाबदारी सुद्धा आहे अमुक एका प्रमाणामध्ये सिग्निफिकंट जबाबदारी. हा थोडासा वादाचा मुद्दा असतो कारण याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं प्रेक्षकांचं म्हणणं असतं की एकतर पुरेशा प्रमाणामध्ये लागत नाहीत सिनेमे किंवा आमच्या जवळ लागत नाहीत वगैरे, ह्या सगळे नेहमीचे त्यांचे एक मुद्दे असतात की आम्ही का सिनेमे बघत नाही याच्याबद्दल असलेले. पण तरी सुद्धा त्याला कुठेतरी ते चक्र तर ब्रेक व्हायला पाहिजे, कुठेतरी एक फ्लो सुरू झाला तर त्याच्यामधून पुढे गोष्टी बदलतील. आणि
त्याच्यामध्ये ब्लेम करण्याचा नुसता प्रेक्षकांना मुद्दा नाहीये. त्याच्यामध्ये आपण जर नीट अभ्यास करून बघितलं तर आपल्याला कळतं की कोणाला कोणत्या पद्धतीच्या फिल्म आवडतात. म्हणजे न्यू एज सिनेमा जे असतात की ज्या चांगल्या फिल्म्स आहेत त्याच्यामध्ये असं दिसतं की आपण जनरली फेसबुकवरच्या चर्चा वगैरे बघितल्या तरी सुद्धा आपल्याला लक्षात येतं की एक ट्रेंड असतो आणि त्याच्यामध्ये बरीचशी तरुण मुलांपैकी म्हणा किंवा अशा लोकांना ते बघण्यामध्ये इंटरेस्ट असतो. पण त्या लोकांना ज्या वेळेस इंटरेस्ट असतो त्यावेळेस आपल्याकडे त्या फिल्म्स लागत नाही. जे काय गणित जे गोंधळ झालेला आहे त्याच्यामुळे त्या फिल्म्स अशाच वेळी लागतात की ज्या वेळेस घरी बसणारे लोक किंवा सिरियल्स बघणारे लोक ह्यांना वेळ त्याला कन्व्हिनियंट असं ते असतात. आणि हे प्रेक्षक वेगळे वेगळे म्हणजे वेगळा इंटरेस्टिंग सिनेमा बघणार. आता फॉर एक्झाम्पल रिंगणचा ऑडियन्स असेल किंवा रेडूचा ऑडियन्स असेल किंवा कोर्टचा ऑडियन्स असेल हा आता कामच करत असणार. म्हणजे तो करिअर ओरिएंटेड एरवी काम करणारा जो आहे आणि त्याला इंटरेस्ट असेल त्या फिल्म्स मध्ये पण तो काही नोकरी स्वतःची सोडून त्याच्या ऑड टायमिंगला ते सिनेमे जाऊन बघू शकत नाही. तर त्याच्यामुळे हे याच्यात काहीतरी समन्वय व्हायला पाहिजे की प्रेक्षक अमुक एका पद्धतीचा आणि त्याच्यामध्ये आता मध्ये गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलं होतं की आम्ही प्राईम टाइम ला अमुक सिनेमे लावू वगैरे. त्याचं पुढे काय झालं कोणालाच त्याचं नक्की काय झालं माहित नाही. एकतर आपल्याकडे प्राईम टाइम कुठला ह्याच्यावरून पहिले सगळे वाद झाले. मग त्यांनी ठरवलं की दुपारचे 2 वाजल्यापासून रात्रीपर्यंत सगळा प्राईम टाइम असं कसं असेल. त्याचा एक काहीतरी एक विचार व्हायला पाहिजे की कोणा कोण ऑडियन्स आहे. त्यामुळे हा एक एक विचार करणारी एक बॉडी इथे आवश्यक आहे. तर ही कोण असेल याच्यामध्ये या विचार करणाऱ्या लोकांमध्ये कोण असेल आणि ते निरपेक्षपणे कसा विचार करू शकतील हा वेगळा मुद्दा. पण मला वाटतं त्या पलीकडे जाऊन सुद्धा आपण एक सरसकट प्रेक्षकांनी असं ठरवलं की अमुक एक तुम्हाला सगळे सगळ्या लोकांचे रिव्ह्यू पटत नाहीत म्हणा किंवा काही असेल पण तुम्हाला असे दोघं तिघं तरी लोक माहित असतील की ह्या लोकांनी हे लोक लिहितायत म्हणजे हा सिनेमा साधारण बरा असणार. तर त्यावर विसंबून ब्लाइंडली ब्लँकेट जाऊन डिसिजन घेऊन जाऊन सिनेमा पाहणार असा एक ऑडियन्स तयार झाला आपल्याकडे की जो आपल्या कन्व्हिनियन्सचा विचार न करता चांगला सिनेमा आहे म्हणजे तो बघतोय असं करणार. तर मला वाटतं एक थोडासा त्या चक्र एका विशिष्ट दिशेला फिरण्यासाठी त्याचा फायदा होईल जो इन द लॉंग रन उपयोगी. त्यामुळे प्रेक्षकांना सरसकट ब्लेम करणं नाही पण मला वाटतं प्रेक्षकांची एक जबाबदारी त्यांनी एक इंडस्ट्रीच्या दृष्टीने घेणं आवश्यक आहे. आता अर्थात सगळ्या सध्या सगळीच गणित टॉसवर गेलेली आहेत लॉकडाऊनमुळे. त्यामुळे आता हे म्हणजे पूर्वी कदाचित हे इझिली पॉसिबल इझिली नाही पण एक अमुक एका प्रमाणात म्हणजे त्या दृष्टीने मी पण कायम बोलायचो असे लोक बोलत असते तर हे शक्य झालं असतं. आता मला वाटतं आपण एक रिसेट मोड मध्ये आहोत. आता पुढे काय होणार हा जरा प्रश्न आहे.